तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि तसेच सांगू इच्छितो की जर आपण ऑनलाईन अर्निंग माझ्यासारखी घरी बसून करू इच्छित असाल तर आपल्यासाठी सर्वांसाठी मी एक चॅनल ओपन केलेलं आहे ज्या चॅनलवर आपल्याला सांगण्यात येईल की कशाप्रकारे आपण युट्यूबवरून फेसबुकवर इंस्टाग्राम ऑनलाईन अर्निंग करू शकता पैसे कमवू शकता तर त्या चॅनलचा लिंक आपल्याला या सुप्रकाशच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे इच्छुक असाल तर त्या चॅनलला आपल्याला नक्कीच व्हिजिट करायचं आहे तर या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे विधेयक मांडणे हा लोकसभेचा कोणता अधिकार आहे विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो विधेयक मांडणे हा लोकसभेचा एक विशेष अधिकार आहे पुढचा प्रश्न मुस्लिम लीगच्या खालीलपैकी कोण कोणत्या मागण्या होत्या ते सांगायचं आहे मुस्लिम लीगच्या खालीलपैकी गौण कोणत्या मागण्या होत्या ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील स्वतंत्र मतदारसंघ सरकारी नोकरीत संधी आणि बंगालसाठी स्वतंत्र न्यायालय सर्व मागण्या मुस्लिम लीगने केलेल्या होत्या पुढचा प्रश्न पाहूया मुस्लिम लीगने like पूर्व बंगाल आणि इतर कोणत्या जागेसाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी केलेली होती मुस्लिम लीगने पूर्व बंगाल व इतर कोणत्या जागेसाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी केलेली होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक योग्य राहील मुस्लिम लीगने पूर्व बंगाल तसेच आसाम यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी केलेली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी राज्यपाल दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतो राज्यपाल हा दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राज्यपाल दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतो पुढचा प्रश्न राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणाच्या सल्ल्याने करत असतो राज्यपाल हा जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक खालील पैकी कोणत्या व्यक्तींच्या किंवा कोणाच्या सल्ल्याने करत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो राज्यपाल हा जो व्यक्ती आहे उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करत असतो पुढचा प्रश्न राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करत असतो राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार जिल्हा न्यायाधीशाची राज्यपाल नेमणूक करत असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो कलम दोनशे नुसार जे आहे राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करत असतो पुढचा प्रश्न राज्याचा सर्व शासन व्यवहार कोणाच्या चा नावाने चालतो ते सांगायचं आहे राज्याचा सर्व शासन व्यवहार हा खालील पैकी कोणाच्या नावाने चालत असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील राज्यपाल यांच्या नावाने जे आहे राज्याचा सर्व शासन व्यवहार चालत असतो पुढचा प्रश्न पाहूया राज्यपाल मंत्रिमंडळाची नियुक्ती कोणाच्या सल्ल्याने करत असतो राज्यपाल हा व्यक्ती मंत्रिमंडळाची नियुक्ती खालील पैकी कोणाच्या सल्ल्याने करत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य योग्य राहील राज्यपाल हा जो व्यक्ती आहे मंत्रिमंडळाचे नियुक्ती मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने करत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी पंडित नेहरू यांनी आम्ही त्यांचे स्थान प्रतिष्ठेचे केले आहे कोणा कोणाशी होते ते आहे आहे पंडित नेहरू यांनी आम्ही त्यांचे स्थान केले असे कोणाविषयी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील राष्ट्रपती यांच्याविषयीचे आहे पंडित नेहरू यांनी आम्ही त्यांचे स्थान प्रतिष्ठेचे केले आहे असे उद्गार काढलेले होते पुढचा प्रश्न भारतामध्ये राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे भारतामध्ये राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालील पैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहील पस्तीस वर्षाचे आहे भारतामध्ये राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय संसदीखालील पैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनली आहे ते सांगायचं आहे भारतीय संसदीखालील पैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनली आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्राहील राष्ट्रपती यांनी मिळून जे आहे भारतीय संसद बनलेली आहे पुढचा प्रश्न राजकीय कामकाज समितीच्या अध्यक्षपदी कोणती व्यक्ती असते ते सांगायचं आहे मित्रांनो राजकीय कामकाज समितीच्या अध्यक्षपदी खालील पैकी गोमती व्यक्ती असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पंतप्रधान ही जी व्यक्ती आहे राजकीय कामकाज समितीच्या अध्यक्षपदी असतात पुढचा प्रश्न विधेयक मांडणे हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अधिकार आहे ते सांगायचं आहे विधेयक मांडणे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अधिकार आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो विधेयक मांडणे हा जो अधिकार आहे लोकसभा या सभागृहाकडे आहे पुढचा प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली होती ते सांगायचं आहे मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वरीलपैकी दोन्ही म्हणजेच मेहंदी अली आणि मुस्ताक हुसेन या दोघांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न कर्णमूल हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे कर्णमूल हा खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो ग्रंथींचा जो आहे कर्णमूल हा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी शरीरातील सर्वात मोठी लाळ स्त्रावणारी ग्रंथी खालीलपैकी गोमती आहे ते सांगायचं आहे शरीरातील सर सर्वात मोठी लाळ स्त्रावणारी ग्रंथी खालीलपैकी गोमती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कर्णमूल ही जी ग्रंथी आहे शरीरामध्ये सर सर्वात जास्त प्रमाणामध्ये लाळ स्त्रावणारी ग्रंथी बनलेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर खालीलपैकी कोणता घाट आहे ते सांगायचं आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर खालीलपैकी कोणता घाट आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील बोरघाट हा जो घाट आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया बोरघाट या घाटाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते बोरघाटाला खालील पैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक योग्य राहील या आहे। या आहे खंडाळ्याचा घाट दुसऱ्या नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक तिनक राहील ओझर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न विठ्ठल रामजे शिंदे मंगळूर येथे कोणत्या समाजाचे आचार्य बनलेले होते विठ्ठल रामजे शिंदे हे मंगळूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजाचे आचार्य बनलेले होते ऑप्शन क्रमांक चार राहील ब्राह्मण समाजाचे आचार्य विठ्ठल रामजे शिंदे हे मंगळूर या ठिकाणी बनलेले होते पुढचा प्रश्न विठ्ठल रामजे शिंदे यांनी निराश्रित सेवा सदन कोणासाठी सुरू केलेले होते विठ्ठल रामजे शिंदे यांनी निराश्रित सेवा सदन हे खालीलपैकी कोणासाठी सुरू केलेले होते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील अस्पृश्य महिलेंसाठी जे आहे विठ्ठल राम शिंदे यांनी सेवा स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेले प्युरिटी सर्वंट हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार होता विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेले प्युरिटी सरवंट हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार होता ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेली प्युरिटी सर्वंट हा मासिकाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक चळवळ कोठे सुरू केलेली होती विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक चळवळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील जेजूर या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केलेली होती पुढचा प्रश्न विटॅमिन एचा खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट स्रोत आहे ते सांगायचं आहे विटॅमिन एचा सर्वोत्कृष्ट स्रोत खालील पैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील गाजर हा जो आहे व्हिटॅमिन ए e चा एक सर्वोत्कृष्ट स्रोत बनलेला आहे पुढचा प्रश्न फळ आणि पालेभाज्यामध्ये खालीलपैकी व्हिटॅमिन असते ते सांगायचं आहे फळ आणि पालेभाज्यामध्ये खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील व्हिटॅमिन डी हे जे व्हिटॅमिन आहे फळ तसेच पालेभाज्यामध्ये समाविष्ट झालेले असते पुढचा प्रश्न लोहाची सर्वाधिक मात्रा खालीलपैकी कशामध्ये असते ते सांगायचं आहे लोहाची मात्रा खालील पैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो पालकमध्ये जे आहे लोहाची मात्रा सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते पुढचा प्रश्न मैसूर हे खालील पैकी कोणत्या राज्याचे पूर्वीचे नाव होते ते सांगायचं आहे मैसूर हे खालील पैकी कोणत्या राज्याचे पूर्वीचे नाव होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहील कर्नाटक या राज्याचे मैसूर असे पूर्वीचे एक नाव होते पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे मैसूर राज्याचे कर्नाटक असे नाव कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे मैसूर या राज्याचे कर्नाटक असे नाव खालील पैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार एक राहील एक नोव्हेंबर एकोणीशे त्र्याहत्तर या वर्षी या दिवशीचे आहे मैसूर राज्याचे कर्नाटक असे नाव करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न महर्षी शिंदे यांनी कुठल्या अधिवेशनामध्ये अस्पृश्यतेविरुद्ध ठराव मांडला होता ते सांगायचं आहे महर्षी शिंदे यांनी कुठल्या अधिवेशनामध्ये अस्पृश्यविरुद्ध ठराव मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन एक राहील कोलकाता अधिवेशनामध्ये ते महर्षी शिंदे यांनी जे आहे अस्पृश्यते विरुद्ध ठराव मांडलेला होता पुढचा प्रश्न भिरा जल विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील गोवनत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे भिरा जल विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील गोवनत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये भिरा जल विद्युत प्रकल्प स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न भिरा जल विद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये गोहुमत्या तालुक्यामध्ये स्थित आहे भिरा जल विद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी गहुमत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो भिरा विद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामधील मानगाव या तालुक्यामध्ये स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न मुंबई जिल्ह्याला एकूण किती तलावाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असतो ते सांगायचं आहे मुंबई या जिल्ह्याला एकूण किती तलावाद्वारे पाणी पुरवठा केला जात असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो एकूण सात तलावाद्वारे जे आहे मुंबई जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न मुंबई जिल्ह्याला खालीलपैकी कोणकोणत्या तलावाद्वारे पाणी पुरवठा केला जात असतो मुंबई या जिल्ह्याला खालीलपैकी कोणकोणत्या कोण द्वारे पाणीपुरवठा केला जात असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी मोडकसागर कुंभी आणि अपर वैतरणा सर्व तलावाद्वारे मुंबई जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये दिव्यांगासाठी पहिले न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगासाठी सर्वात पहिले न्यायालय हे खालीलपैकी पैकी कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी सर्वात पहिले पुणे या ठिकाणी एक न्यायालय सुरू झालेले आहे आंध्र प्रदेश राज्याला एक किती राजधान्या आहेत ते सांगायचं आहे आंध्र प्रदेश या राज्याला एकूण किती राजधान्या आहेत ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर तीन योग्य राहील आंध्र प्रदेश या राज्याला एकूण तीन राजधान्या आहेत पुढचा प्रश्न भारतातील आंध्र प्रदेश या राज्याच्या कोणकोणत्या राजधान्या आहेत ते सांगायचं आहे भारतातील आंध्र प्रदेश या राज्याच्या राजधान्या खालील कोणकोणत्या आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील विशाखापट्टणम कर्नूल आणि अमरावती ह्या सर्व आंध्र प्रदेशाच्या राजधान्या आहेत तर पाहूया पुढचा प्रश्न आंध्र प्रदेशाचे कार्यकारी राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे आंध्र प्रदेश राज्याची कार्यकारी राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आंध्र प्रदेश राजधानी विशाखापट्टणम हे एक शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील अमरावतीचे आहे मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याची विधिमंडळ राजधानी बनलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी कर्नूल ही आंध्र प्रदेश राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे कर्नूल ही आंध्र प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील न्यायिक राजधानीचे आहे कर्नूल हे शहर आंध्र प्रदेशाचे राजधानीचे शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया आंध्र प्रदेश राज्य तीन राजधानी असलेले कितवे राज्य आहे ते सांगायचं आहे आंध्र प्रदेश तीन राजधानी असलेले भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आंध्र प्रदेश हे राज्य तीन राजधानी असलेले पहिले तसेच एकमेव भारतातील राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न देहरादून ही राजधानी भारतातील आहे आहे ही भारता, ते देहरादून शहर भारतातील राज्याच्या राजधानीचे शहर आहे ऑप्शन क्रमांक दोन देहरादून हे शहर आहे उत्तराखंड या राज्याच्या राजधानीचे शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया गैरसेन हे शहर भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीचे शहर आहे गैरसेन हे शहर भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीचे शहर आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो गैरसेन हे जे आहे शहर भारतातील उत्तराखंड या राज्याच्या राजधानीचे शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न भारतातील उत्तराखंड या राज्यांना एकूण किती राजधान्या आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो भारतातील उत्तराखंड या राज्यांना एकूण किती राजधान्या आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील उत्तराखंड राज्यांना एकूण दोन राजधान्यांचा समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न मानवाच्या पचनसंस्थेमध्ये खालीलपैकी कशा कशाचा समावेश होत असतो मानवाच्या पचन संस्थेमध्ये खालीलपैकी कशा कशाचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक चार राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे पिताशय सर्वांचा जो समावेश आहे मानवी झालेला आहे पुढचा प्रश्न या ग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते बाल्यग्रंथी या ग्रंथीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील थायबस या दुसऱ्या नावानेचे आहे बाल्यग्रंथी या ग्रंथीला एक ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न पेला ग्रहार शरीरातील कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होत असतो पेलाग्रह हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये निर्माण होतो ऑप्शन क्रमांक योग्य राहील नायसिनच्या कमतरतेमुळे जे आहे शरीरामध्ये रोग निर्माण होत असतो पुढचा प्रश्न पाहूया भारतातील गोमत्या राज्यातील तालुक्यांची संख्या आहे तीनशे अठ्ठावन ही भारतातील कोणत्या राज्याच्या तालुक्यांची संख्या आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील तीनशे ही भारतातील महाराष्ट्र या राज्याच्या तालुक्यांची संख्या आहे

आद्य क्रांतिकारक या नावाने खालीलपैकी कोणत्या ना व्यक्तींना ओळखले जात असते आद्य क्रांतिकारक्या नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखण्यात येत असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वासुदेव बळवंत फडके यांनाचे आहे आद्य क्रांतिकारक्या नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न शिवाजीराव गायकवाड हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे नाव आहे शिवाजीराव गायकवाड हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे नाव आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील रजनीकांत या अभिनेत्यांचे जे ओरिजिनल नाव आहे शिवाजीराव गायकवाड असे आहे हे तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली नक्कीच ही गॅरंटीच आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेली आहे आणि तसेच मी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की ज्यांना कुणाना घरी बसून माझ्यासारखे पैसे कमवायचे आहेत फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे किंवा या ठिकाणी यूट्यूबद्वारे तर सर्व प्रकारचे कशाप्रकारे आपण पैसे कमवू शकता घरी बसून ते पाहण्यासाठी मी दुसऱ्या चॅनलचा लिंक माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे इच्छुक असेल तर नक्कीच व्हिजिट करायचं आहे तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये